आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित एडमिशन पुरस्कृत बाळशास्त्री जांभेकर चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्यासह सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला। यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी क्रिकेटची बॅट हाती घेतली। सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या बाळशास्त्री जांभेकर चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली। मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला आणि स्पर्धेला सुरुवात झाली। यावेळी जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते, पण स्पर्धेच्या सुरुवातीला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। एरवी राजकीय मैदान गाजवणारे आमदार दीपक केसरकर थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले। आमदार दीपक केसरकर यांच्या समोर होते ज्येष्ठ संपादक गजानन नाईक। सडेतोड पत्रकारितेतून सर्वांना गारद करणारे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांनीही चेंडू हाती घेतला। ज्येष्ठ संपादकांच्या गुगलीवर दीपक केसरकर यांनी जोरदार फटकेबाजी केली। सध्या या सामन्याची जोरदार चर्चा सुरू आहे। 24-2 डझन बॉलिंग मार्कवर विनायक, एकच बॉलर फक्त 2 ओव्हरीचं कोटो, त्यामुळे विनायक बॉलिंग मार्कवर पुढे सरसात मारलं फटको। लॉंग ऑफ फिल्डर चेंडूच्या खाली वड्यात जाऊन पडलेलो चेंडू, स्लोअर वन चेंडू होतो, मिड विकेटच्या दिशेने फटको मोठो, फिल्डर चेंडूच्या खाली परत एकदा वड्यात पडलो जाऊन, अजून एक कलाम लागला। मला अतिशय आनंद होतो की हा एक आनंदाचा क्षण असतो, खेळापेक्षा सुद्धा एकत्र येणं, एकमेकांची मैत्री वाढवणं आणि त्याच्याचबरोबर खेळाचा सुद्धा आनंद लुटणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि विशेषतः क्रिकेटचं प्रेम आहे। आतासुद्धा मी या ठिकाणी आलो, वयाच्या 67व्या वर्षी ज्यांच्या नावाने आपण ही सगळी पत्रकारिता चालवतो त्यांचं स्मरण, आणि त्या जिल्ह्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झाला त्या जिल्ह्यामध्ये त्यांचं उचित असं स्मारक असलं तर ते पत्रकारांना सेवा देणारं, पत्रकारांची पत्रकारिता अधिक प्रगल्भ करणारं असावं अशी त्यांची संकल्पना होती। सुदैवाने आदरणीय उद्धवसाहेबांनी मला अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आणि अर्थमंत्री म्हणून वरच्या वसभागृहामध्ये मी आपल्या बजेटचं वाचन करतो आणि त्याच्यामुळे बजेटचे अनेक आयटम हे आपल्याला घालता येतात। त्याप्रमाणे बजेटमध्ये घोषणा केली आणि हे सुंदर असं शिल्प हे आदरणीय गजानन नाईक साहेबांच्या स्वप्नातलं जे आहे ते त्यांच्याच पुढाकाराने आज ठिकाणी साकार होत आहे। तुम्ही सर्वजण ज्यावेळेला ठिकाणी त्या ठिकाणी जात द्याल, तुम्हालासुद्धा अभिमान वाटेल की आपलं पत्रकार भवन हे महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट पत्रकार भवनापैकी एक आहे, त्याचा आपल्याला निश्चितपणे अभिमान वाटेल। सर्व पत्रकारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं हातून खूप चांगली पत्रकारिता घडो, त्यांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपल्या चांगल्या अशा या त्याला मी गॅदरिंगच म्हणेन या सोहळ्यामध्ये मला आपण सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।